एसटी महामंडळाच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। सोलापूर एसटी अपघात, 35 अधिक जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल, जखमींना 50,000 तात्काळ मदत। बसमध्ये सापडलेले दागिने केले परत, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक। कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ। राज्यात 29,000 जास्त एसटी चालक आहेत। ट्रेलरला धडक दिल्याने एसटी चालकाचा मृत्यू। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सोलापूर एसटी अपघात, 35 अधिक जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल, जखमींना 50,000 तात्काळ मदत। सोलापूर गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयात हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 50,000 अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सोलापूर गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट मेंदरगी रस्त्यावर अपघात झाला। या अपघातात 35 अधिक जखमी झाल्याची माहिती आहे। सकाळी 10:30 सुमारास अक्कलकोट मेंदरगी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली। या बसमध्ये जवळपास 35 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 प्रवाशांची प्रकृती ही अधिक गंभीर आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने जखमींना जवळपासच्या रुग्णालयामध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत। अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशी सूचना दिल्या। अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयात हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टींची मुख्यमंत्र्यांना माहिती। अपघातानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करून अपघाताची माहिती दिली। अपघातात जखमींना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। जिल्हाधिकाऱ्यांना देखील तात्काळ जखमीची भेट घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या। ट्रॉमा केअर संदर्भात देखील लवकरच बैठक लावून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे अशी माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली। बसमध्ये सापडलेले दागिने केले परत, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक। अनेक जण सापडलेली वस्तू ज्याची आहे त्याला देऊन प्रामाणिकपणाचे उदाहरण बनत असतात। पुण्यातही एसटी बसचे कर्मचारी प्रामाणिकपणाचे उदाहरण बनले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशाचे बसमध्ये गहाळ झालेले दागिने परत केल्याची घटना समोर आली आहे। नागनाथ लांबकामे आणि बालाजी मेळे अशी त्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत। सर्व स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट ते गुलबर्गा एसटी बस स्वारगेट येथे आली तेव्हा वाहक नागनाथ लांबकामे आणि चालक बालाजी मेळे यांना बसमध्ये चांदीचे दागिने सापडले। त्यांनी ते तत्काळ स्वारगेट स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांच्याकडे जमा केले। या दागिन्यांची किंमत सुमारे 7.5 लाख रुपये आहे। यानंतर दागिन्याची चौकशी करत आलेल्या प्रवाशाची शहानिशा करून संबंधित व्यक्तीला दागिने परतवण्यात आले। प्रामाणिकपणाचा गौरव म्हणून स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ। संपकाळात चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले। या कालावधीत एसटी महामंडळाकडून कंत्राटी चालक भरती करून राज्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। चंद्रपूर, ठाणे आणि बुलढाणा विभागास कंत्राटी चालक पुरविण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे। राज्यात 29,000 जास्त एसटी चालक आहेत। काही चालक अन्य विभागात बदली झाल्यानंतर 3 ते 5 वर्षानंतर पुन्हा मूळ भागात बदली करून घेतात। त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते। याबाबत महाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी आदेशात म्हटले आहे की मुदतवाढ आदेशाची मुदत संपल्याने चंद्रपूर, ठाणे, बुलढाणा व अकोला या विभागास अनुक्रमे 100 आणि 50 कंत्राटी चालकांना 20 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती। ही मुदत संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ट्रेलरला धडक दिल्याने एसटी चालकाचा मृत्यू।
बंद पडलेल्या ट्रेलरला एसटीने शनिवारी पहाटे 2:30 पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। हा अपघात पुणे मुंबई महामार्गावर मुंबई लाईन किलोमीटर 10.5 जवळ कोणगाव येथे घडला। अशोक अच्युत गायके वय 33 वर्ष असे मृत एसटी चालकाचे नाव आहे। सुधाकर कोन्हाळे हे एसटीतील प्रवासी आहेत। त्यांनी सांगितले की एसटी महामंडळाची सोलापूर ते अर्नाळा विरार जाणारी बस ही पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने जात असताना ट्रेलर चालकाने बंद पडलेला ट्रेलर रस्त्यावर धोकादायक व असुरक्षित अवस्थेत उभा केला होता। शनिवारी पहाटे 2:30 पुणे मुंबई महामार्गावर मुंबई लेन किलोमीटर 10.5 जवळ कोणगाव येथे एसटीने बंद पडलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरात धडक दिली। या अपघातात एसटी बसमधील 18 प्रवासी जखमी झाले। या दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन एसटी चालक गायके हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ट्रेलर व एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील एसटी महामंडळांच्या घडामोडींबद्दल आपले काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।